रामकृष्ण हरी, आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 17 बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा। आम्ही श्री गुरुचरित्राचे संपूर्ण अध्याय उपलब्ध करून देणार आहोत। त्यांचा आपण लाभ घ्यावा आणि इतरांनाही त्याचा लाभ द्यावा। श्री गुरुदेव दत्त। आता आपण बघूया अध्याय 17, मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तू खरोखर श्रेष्ठ गुरुभक्त आहेस हे पाहून माझ्या मनाला विशेष आनंद होत आहे। पाऊस सुरू होण्याअगोदर त्याची पूर्वसूचना देणारा वारा वाहू लागतो, त्याप्रमाणे श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची तुझी तीव्र इच्छा ही तुझ्या दैन्यनाशाचे पूर्वचिन्ह आहे। हे गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे, ते मी तुला सविस्तर सांगतो। ते तू एकाग्र चित्ताने श्रवण कर। कृष्णावेणी नद्यांच्या तीरावरील भिल्लवडी क्षेत्राच्या पश्चिम तीरावर औदुंबर हे तीर्थक्षेत्र आहे। तेथील औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती एक चातुर्मास गुप्तपणे राहत होते। भुवनेश्वरीच्या जवळ श्री गुरूंचे होते, त्यामुळे ते स्थान सिद्धस्थान म्हणून प्रसिद्ध पावले। त्या औदुंबर क्षेत्री श्री गुरु गुप्तपणे का राहिले? ते तर साक्षात परमात्मा परमेश्वर। मग त्यांना भिक्षा मागण्याची व जपतप करण्याची आवश्यकता का होती? नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, साक्षात सदाशिव शंकर व श्री दत्तात्रेय सुद्धा भिक्षा मागत असत। भिक्षा मागणे हे केवळ निमित्त, भिक्षेच्या निमित्ताने ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत असत। जे रंजले गांजलेले भक्त असता त्यांच्यावर ते अनुग्रह करीत असत। श्री गुरूंच्या वास्तव्याने अनेक गुप्त तीर्थक्षेत्रे प्रकट झाली। भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठीच श्री गुरु भिक्षेच्या निमित्ताने ते फिरत असतात। पण अनेक लोक नाना प्रकारच्या लौकिक गोष्टी मागण्यासाठी त्यांच्याकडे वारंवार येऊ लागले, म्हणूनच ते गुप्तपणे राहू लागले। पण कस्तुरी कितीही झाकून ठेवली तरी तिचा सुगंध लपून राहत नाही, तो दरवळतोच। त्याप्रमाणे श्री गुरु भिल्लवडी क्षेत्री गुप्तपणे राहत असले तरी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली। सूर्य लपवला तरी त्याचे तेज लपून राहत नाही हे खरे। श्री गुरूंचे महात्म्य कसे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक। करवीर क्षेत्रात वेदशास्त्र पारंगत असा एक ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता। विद्वान लोकांच्यात त्याला मोठा मान होता। त्याला एक मुलगा झाला, पण दुर्दैवाने तो उपजत अगदी मतिमंद होता। कितीही शिकवले तरी त्याला काहीच येत नसे, काही समजतही नसे। तो लहान असतानाच त्याचे आईवडील देवाघरी गेले। त्याच्या नात्यातील लोकांनी त्याचे पालनपोषण केले। बघता बघता तो 7 वर्षाचा झाला। कुळाचारानुसार 7व्या वर्षी त्याची मुंज झाली। मग त्याला अध्ययनासाठी गुरुकडे पाठवले, पण तो मतिमंद असल्यामुळे गुरूंनी शिकवलेले त्याला काहीच समजत नव्हते। त्याला संध्यासुद्धा येत नव्हती, गायत्री मंत्र येत नव्हता। मग वेदा अध्ययन कुठले? ब्राह्मणाला विद्या नाही तर पोट कसे भरणार? विद्वान ब्राह्मणाचा मठ्ठ मुलगा अशी त्याची सर्व लोक थट्टा करीत असत। लोक त्याला म्हणत, अरे मूर्खा, तुझे वडील केवढे विद्वान होते, तू मात्र अगदी दगडधोंडा आहेस। तू तुझ्या वडिलांच्या कीर्तीला बट्टा लावलास। अरे, ज्याला विद्या नाही तो मनुष्य अगदी पशु होय। विद्वानांची सर्वत्र पूजा होते, तुझ्यासारख्या दगडाची नाही। तुझा जन्म अगदी फुकट आहे। तू सुकर, तू आणि सुकर यात काही फरक नाही।
आचारहीन अशा तुला या जन्मात कदापि सुख मिळणार नाही। मृत्यूनंतर तुला नरकातच जावे लागेल। असले लाजिरवाने जीने जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? लोकांनी केलेली निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला। तो लोकांना म्हणाला, मी गतजन्मी विद्यादान केले नाही म्हणून मला या जन्मात विद्या अभ्यास जमत नाही। त्याला मी तरी काय करणार? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा। आता तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल। या जन्मी तू भीक मागून जग। लोकांनी केलेली ही निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला। त्याने गाव सोडले। तो रानावनातून फिरत चालला। मूर्ख म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आपण प्राण द्यावा, मरून जावे असे त्याने ठरवले। आत्महत्येचा विचार करीत फिरत फिरत कृष्णा नदीच्या काठावरील भिलवडी गावी आला। तेथे नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर होते। तेथे त्याने देवीचे दर्शन घेतले। त्याने अन्नपाण्याचा त्याग केला व देवीच्या समोर बसला। देवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तो आक्रोश करीत देवीला आपले दुःख सांगू लागला। हे जगन्माते, सर्व जगाने माझी हेटाळणी केली, माझी उपेक्षा केली, पण तू तरी माझ्यावर कृपा कर। मला दूर लोटू नकोस। 3 दिवस लोटले तरी पण देवीची आपल्यावर कृपा होत नाही, ती प्रसन्न होत नाही हे पाहून त्याला अतिशय दुःख झाले। तो देवीला म्हणाला, माते, आता मी काय करू, कोठे जाऊ? माझी हाक तुला का ऐकू येत नाही? माझ्यावर तुझी कृपा होत नाही म्हणून मी माझी जीभ कापून तुझ्या पायावर वाहतो। असे म्हणून त्याने खरोखरच आपली जीभ कापली व देवीला अर्पण केली। तरीसुद्धा देवी प्रसन्न झाली नाही। तेव्हा तो देवीला कळकळून म्हणाला, माझ्यावर कृपा नाही केलीस तर मी उद्या सकाळी माझे मस्तक कापून तुला अर्पण करीन। त्यावर भुवनेश्वरी देवी प्रसन्न झाली। त्याच रात्री ती त्याच्या स्वप्नात आली। ती त्याला म्हणाली, बाळा, तू इतके दुःख कशाला करतोस? माझ्यावर रागवू नकोस। नदीच्या पलीकडे औदुंबर वृक्षाखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष आहेत। ते साक्षात श्री दत्तात्रेयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती आहेत। तू त्यांच्याकडे जा, तुझे काम होईल। सकाळी मुलगा जागा झाला। त्याला रात्री पडलेले स्वप्न आठवले। तो नदीच्या पलीकडे गेला। तेथे औदुंबर वृक्षाखाली श्री नृसिंह सरस्वती तपस्वी रूपात बसले होते। त्यानं पाहताच त्या मुलाला आनंद झाला। त्याने धावतच जाऊन त्यांचे पाय धरले। त्याला जीभ नसल्याने बोलता येत नव्हते, पण तो मनातल्या मनात श्री गुरूंचे स्तवन करीत होता। श्री गुरूंनी त्याचा मनोभाव ओळखला। ते प्रसन्न झाले। त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला। आणि काय आश्चर्य, श्री गुरूंचा स्पर्श होताच त्या मुलाला जीभ परत मिळाली। त्याच क्षणी त्याला वेदशास्त्र पुराणादी सर्व विद्या प्राप्त झाल्या। श्री गुरु म्हणाले, माझी अगदी मनापासून जो भक्ती करील त्याला सर्व विद्या सर्व सुखे प्राप्त होतील। अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती नावाचा 17वा अध्याय समाप्त झाला। श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक रहस्य आता जाणून घेऊया। काही मुले जन्मताच मुखी, आंधळी किंवा बहिरी निपसतात। काही मूढ असतात तर काही हुशार बुद्धिमान निपसतात। याचे कारण निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे। जन्मकुंडलीतील ग्रहांवरून ज्योतिषांना बालकाचे गुणदोष व भविष्य सांगता येईल, पण असे ग्रह या बालकाला का पडावे असे काही सांगता येणार नाही। पूर्वकर्म हेच त्याचे शास्त्रीय उत्तर आहे। पूर्वदत्तेषु या विद्या पूर्वदत्तेषु यदनम, पूर्वदत्तेषु या भार्या अग्रे धावती धावती, हे वचन प्रसिद्ध आहे। पूर्वजन्मातील कोणत्या कर्मामुळे कोणते वैगुण्य येते याचा काही तपशील काही पुराणात सापडतो। तसाच महाभारतातही अनुशासन पर्वात कोठे कोठे सापडतो, म्हणजेच शंकर पार्वती संवादात हा सापडतो।
पापाचरण फारच झाले तर मनुष्य कोटीतून जीव खालच्या श्रेणीच्या जन्मालाही जातो असे उल्लेख काही उपनिषदात आढळतात. प्रस्तुत अध्यायातील ब्राह्मण पुत्र मूळ असाच जन्माला आला. त्याला विद्वान पिता मिळाला, पण लहानपणीच तो पोरका झाला. हे त्याचे पूर्वकर्म. पण श्री गुरूंनी वरदहस्त ठेवताच त्याला सर्व ज्ञान येऊ लागले. या घटनेस गुरुकृपे इतकेच इतरही काही घटक कारणीभूत आहेत. एक म्हणजे पित्याचे काही गुणधर्म पुत्राच्या ठाई प्रकट नसले तरी सुप्त अवस्थेत असतात. तशीच विद्वान पित्याच्या अंगची विद्वत्ता त्या मुलाच्या ठाई सुप्त अवस्थेत होती. तसेच लोकांनी फार निंदा केल्यामुळे त्याला आपल्याला विद्या आलीच पाहिजे अशी तळमळ लागली होती. प्रखर जिज्ञासा तळमळ हा ज्ञानप्राप्तीस मोठा उपकारक घटक असतो. तिसरी गोष्ट म्हणजे त्याला मुळात शिकावेसे वाटत होते. तो मुद्दाम अध्ययन ऐकायला जात असे, ते त्याच्या मुळीच लक्षात येत नसे. ही मूळ जिज्ञासा निंदा ऐकून तीव्र झाली व मूढपणाचा पश्चातापही त्याला झाला. पश्चाताप, जिज्ञासा, पितृदत्त सुप्तगुण, प्रखर तळमळ, गुरुकृपा अशी साखळी आहे. तीच भक्तीचा व त्यागाचा दुवा जोडला की ज्ञानाची कारणपरंपरा सापडते. देवीला पूर्णपणे शरण जाणे, अनन्य गतिक होणे याही घटकांचा यात भाग आहे. देवीच्या दृष्टांताप्रमाणे तो श्री गुरूंना शरण गेला आणि तेथे त्यांच्या कृपेने त्याला ज्ञान झाले. हे लक्षात घेतले की केवळ गुरुकृपेने असे चमत्कार नसून त्यात अनेक घटक असतात हे समजून येते. शक्तिपाद दीक्षा ही शिवपुराणात उल्लेख केलेली दीक्षा योगमार्गात आहे. केवळ कृपामय दृष्टीने, हस्तस्पर्शाने, शब्दोच्चाराने किंवा निशब्द संकल्पानेही योगाधिकारी गुरु शिष्याच्या ठाई सुप्त असलेली कुंडलिनी शक्ती जागृत करतात व शिष्य उच्च नीतिमान, सुदृढ मनाचा व शरीराचा असेल आणि साधना तत्पर असेल तर त्यांच्या ठाई योगासने, योगमुद्रा, अष्टसात्विक भाव इत्यादी व्यक्त होतात. त्याची जागृत चिकित्सक शक्ती त्याला मोक्ष मार्गावर आरूढ करते. त्याच्या मतीवरील अज्ञानावरणे बाजूस सारून पूर्वी व्यक्त न झालेल्या ज्ञानाची, सामर्थ्याची प्रचिती त्याला येते. ह्या दीक्षेची येथे आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या अध्यायात वर्णिलेल्या विद्येच्या थोरवीबद्दल अधिक काही सांगण्याची जरुरी नाही. येथेच आपले आध्यात्मिक रहस्य समाप्त झालेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या उपक्रमाचा लाभ घेता येईल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. ओम श्री गुरुदेव दत्त.